बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. रेशन वितरण आकडेवारी दिशाभूल करत असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपने केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, शिवसेनेचे मुखपत्र सामना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही रेशन वितरणाबाबत एकाच दिवशी नमूद केलेल्या आकडेवाऱ्यांमध्ये तफावत असल्याचं म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेची एक प्रकारची दिशाभूल तर होत नाही ना, असा प्रश्न आता महाराष्ट्र भाजपने ट्विट करून विचारलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, शिवसेनेचे मुखपत्र सामना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही रेशन वितरणाबाबत एकाच दिवशी नमूद केलेल्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपने ट्विट करून केलेला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे. राजेश, काय अपडेट? राजेशभाई, महाराष्ट्र भाजपाकडून आणखीन एक गंभीर आरोप हा करण्यात आलेला आहे. आणि हा जो आरोप आहे हा रेशन वितरण, जे गोरगरीब जनता आहे जी सध्या खूप प्रचंड संकटात आहे, त्यांच्याविषयी झालेला हा आरोप आहे. अतिशय गंभीर असा आरोप हा महाराष्ट्र भाजपाकडनं केलेला आहे. रेशन वितरण आकडेवारीत दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप हा केलेला आहे. ट्विट करून हा आरोप केलेला आहे भाजपने. एकाच दिवशी जी आकडेवारी जारी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाकडून, त्यासोबत शिवसेनेचे मुखपत्र सामना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही जी आकडेवारी एकाच दिवशी जी जारी केली होती त्या आकडेवारीमध्ये तफावत आढळल्याचा आरोप हा भाजपकडनं करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे भाजपने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की महाराष्ट्राच्या जनतेची हे एक प्रकारे दिशाभूल नाही का. आणि खरं तर या आधीच एक गंभीर असा आरोप केला होता नुकताच, तो म्हणजे आकडेवारीच्या बदलांमध्ये होणारा, म्हणजे जे चाचण्या केल्या जात आहेत कोरोनाच्या त्यामध्ये जे काही बदल करण्यात आले होते त्या निकषांच्या वर आरोप केल्यानंतर हा दुसरा आरोप, हा मोठा आरोप, गंभीर असा आरोप हा भाजपकडनं करण्यात आला आहे. या आरोपाबाबत अधिकृत मुलाखत, अधिकृत बाईट देखील भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेला आहे. आणि त्यामध्ये देखील हेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत भाजपचा की जी आकडेवारी जारी करण्यात येते रेशन वितरणाबाबतीत ती दिशाभूल करणारी आहे भाजपचा. आता या आरोपांना सरकारकडनं किंवा शिवसेनेकडनं कशा स्वरूपाचं प्रतिक्रिया येते, काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजपचा. नक्कीच राजेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. रेशन वितरण आकडेवारीत आता दिशाभूल असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपने केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, शिवसेनेचं मुखपत्र सामना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही रेशन वितरणाबाबत एकाच दिवशी नमूद केलेल्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचं महाराष्ट्र भाजपाचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या जनतेची एक प्रकारची दिशाभूल तर शासन करत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. महाराष्ट्र भाजपने ट्विट करून असा आरोप केलेला आहे की रेशन वितरण आकडेवारीत प्रशासन नागरिकांची दिशाभूल करतं. तर यावर प्रवीण दरेकर यांचं काय म्हणणं आहे ऐकूया. आजही लोकांना धान्य मिळत नाही, आजही लोकांना केशरीधारकांचं काय केलं ते आपण सांगत नाही. मेच्या ऐवजी आत्ताच धान्य हवंय. आणि ज्यांची रेशनिंग कार्ड नाही आहेत त्यांना जर इतर राज्यामध्ये योगी आदित्यनाथ जर सरसकट सगळ्यांना देत असेल तर ते आपणही धान्य दिलं पाहिजे. आणि ऍक्च्युअली धान्याचा आकडा राज्यातील जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना प्रत्यक्षात धान्य मिळालं पाहिजे. तर आपण नुकतंच पाहिलं प्रवीण दरेकर यांनी आरोप केलेला आहे रेशन वितरण आकडेवारीत दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग आणि शिवसेनेचं मुखपत्र सामना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही रेशन वितरणाबाबत एकाच दिवशी एक आकडेवारी नमूद केली होती आणि या आकडेवाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात तफावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या जनतेची एक प्रकारची दिशाभूल तर करत नाही ना शासन, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. महाराष्ट्र भाजपने ट्विट करून हे आरोप केले आहेत.